कोल्हापूर जिल्ह्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं अधिकाधिक अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे या संदर्भात आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते जिल्ह्यातल्या पर्यटनस्थळाची दुरुस्ती जतन आणि संवर्धन करून जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा सा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीमध्ये दिले आहेत जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग महानगरपालिका आणि इतर विभागांनी तयार केलेल्या आराखड्याबाबत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली